नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बी फार्मसाठी तुम्ही कॅपराउंड वन साठी जो ऑप्शन फॉर्म भरलेला होता त्याचा निकाल लागलेला आहे ला तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता यासाठी काय करायचं आहे सीई टी एलच्या वेबसाईट वरती ज्या ठिकाणी बी फार्मचं रजिस्ट्रेशन केलेलं त्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तीन हॉरिजेंटल लाईन आहेत डॅशबोर्ड आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर खाली इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस कॅपराउंड वन याच्यावरती क्लिक करायचं त्या आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता खाली तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि सबमिट करायचं आहे यानंतर तुम्हाला कॅपराऊंड वनसाठी कॉलेज मिळालेलं आहे की नाही याची माहिती उपलब्ध होईल तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे? आहे की नाही ते समजणार आहे त्याशिवाय तुम्हाला मिळालेलं कॉलेज कोणत्या क्रमांकाचं आहे कुठल्या कॅटेगरीमधून मिळालेलं आहे टी एफ डब्ल्यू एस आहे की कुठल्या कोट्यातून मिळालेलं आहे ती सगळी माहिती तिथं उपलब्ध होणार आहे अर्थात पहिल्या क्रमांकाचं ते कॉलेज असेल तर ते ॲटो फ्रीत झालेलं असेल पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कुठलंही कॉलेज असेल तर त्यानंतर तुमच्याजवळ दोन पर्याय उपलब्ध होतील सतरा तारखेपासून ते म्हणजे एक तर तुम्ही मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करू शकता किंवा तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही आहे पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे तर नॉट फ्रीज बेटरमेंट हा पर्याय तुम्ही निवडू शकता सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये भरावी लागेल जर तुम्ही फ्रीज केला असेल किंवा मग ॲटो फ्रीज झाला असेल तर संबंधित कॉलेजवरती तुम्हाला रिपोर्टिंगसाठी देखील जायचं आहे या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना सतरा तारखेला दिल्या जातील आता फक्त अलॉटमेंट झालेलं आहे ते तुम्ही चेक करा कारण आता उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्यानंतर सुट्ट्यांमुळं ही जी पुढची प्रोसेस आहे ती थोडी पुढे गेलेली आहे आता फक्त अलॉटमेंट झालेलं आहे का नाही ती चेक करा बाकीच्या सूचना पुढील व्हिडिओमध्ये दिल्या जातील माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी बी फार्मसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू